आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिकोडी येथे भव्य कृषी मेळाव्यास सुरुवात. दिनांक 1 ते 5 मार्च दरम्यान कृषी आणि पशु प्रदर्शन. चिकोडी येथे भव्य कृषी मेळाव्यास उत्साहात सुरुवात झाली. यानिमित्त भव्य असे कृषी आणि पशु प्रदर्शन भरवण्यात आले आहे. चिकोडी येथील सीबी कोरे कॉलेज जवळ कृषी उत्क्रांती 2018 या कृषी मेळाव्यास उत्साहात सुरुवात झाली. मेळाव्यानिमित्त भव्य असे कृषी आणि पशु प्रदर्शन भरवण्यात आले होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे 300 अधिक कंपन्या या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. तब्बल 11 फूट लांबीचा आणि 1 टन वजनाचा बैल हे प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य आहे. या प्रदर्शनाबाबत माहिती देताना संयोजक सुनील शिंदे यांनी सांगितले की पशु प्रदर्शन 2018 मध्ये आपण जवळपास 150+ ऍग्रीकल्चरल कंपन्यांना इन्व्हाइट केले. त्यामध्ये ऍग्रीकल्चरल सेक्टरमधल्या सगळ्या ट्रॅक्टर्स, बाकीच्या ज्या सगळ्या ॲग्री इक्विपमेंट्स आहेत, त्यानंतर फर्टिलायझर्स, बाकीच्या तुमच्या खते, बी बियाणे, या सगळ्या क्षेत्रातल्या कंपन्यांना आपण इथे आमंत्रित केलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण इथे कॅटल सेक्शन ठेवणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या आणि जातीचे पशु आणि पक्षी बघायला मिळतील. त्यानंतर आपण लहान मुलांसाठी सुद्धा अम्युजमेंट पार्क हा सेक्टर ठेवलेला आहे. आणि अशा भव्य प्रकारचं आपण कृषी उत्क्रांती या नावाने एक शेतीय पशु प्रदर्शन भरवले. तर प्रत्येक व्यक्तींना मी असं विनंती करतो की आपण एकदा येऊन इथे चिकोडी परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहनही संयोजक सुनील शिंदे यांनी केले. महानकर न्यूज साठी चिकोडीहून संपतराव थोरात.